अपन एक मिनट बोलने की विनंती करा असं नका बोलू या चेअरचा मान राखा तू आता बोलायला मिळणार नाही तुम्हाला चला नाही तर मार्शलला बोलून बाहेर काढायला लागेल चला निलय नाही राज्यामध्ये अतिवृष्टी झाली चला बऱ्याच ठिकाणी महापूर झाला एक दोन मिनिटात आवरत घ्या 13 मिनिटं झाली ना तुमची चला एक दोन मिनिटं बघा विषय इतले महत्वपूर्ण आहेत माझे तुम्ही पहिल्या लोकांना इतकं बोलायला देता की पुढचं सगळं गणित बिघडून टाकता नाही आता तुमचं गणित बिघडलंय ते थांबा आता सभापती महोदया राज्यामध्ये इतका पाऊस पडला पण जत तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे आणि तिथं साहेब किती बोलायला द्यायचं त्यांना अजून किती अर्धा तास बोलू देऊ का 2 मिनिटं मग सांगितलं ना मी 2 मिनिटं नाही 2 नाही माझे 2-4 विषय आहेत मी अजून विषय आता 8:30 झाले तुम्ही सगळ्या सभागृहाला भेटील धरू नका मी भेटील धरत नाही नियोजन नीट करत जावे साहेब थांबलेले आहेत आणि उगाच वाद घालता परत मग उगाच विषय नाही नाही काय तुम्हाला काय बोलायला काय मर्यादा नावाची गोष्ट नाही मर्यादा कशाची मर्यादा आहे तुमचं नियोजन नीट ठेवा ना तुम्ही एकाला एक तास 1.5 तास येता एकाला 25 मिनिटं काही नियोजन ठेवा चला यांचा माईक बंद करा निलय नाही चला बोला चला मी तुमचा निषेध करतो हा ठीक आहे चला असं तुम्ही करू शकत नाही कळलं का तुम्हाला बऱ्याच वेळेला याच्यावरून ताकीद मिळालेली आहे काय ताकीद देते म्हणजे काही करू शकतो आम्ही तुम्ही इथे धमक्या देऊ नका काय चाललंय का इकडे ही कुठली पद्धत झाली आहे हा नाही नाही गोपीचंद पडळकर तुम्ही अत्यंत चुकीचं वर्तन केलेलं आहे वेळेचं नियोजन करणं माझं काम आहे 8:30 वाजलेले आहेत सगळं सभागृह आहे तुम्ही अशाला इतरांची तुलना करता हा एक सेकंद पडळकरजी आपण 1 मिनिट बोलण्याची विनंती करा असं नका बोलू या चेअरचा मान राखा 1 मिनिट ठीक आहे तर पण तुम्ही 1 मिनिट वाढवून मागा आणि 1 मिनिट संपवा आणि हे करा ना असं नका बोलू सांगितलं मागून घ्या ना 1 मिनिट झाली तरी सांगितलं तरी तुम्ही ताशेरे मारताय असत असं नाहीये सभापती महोदया जतले 8-10 विषय आहेत किरकोळ आहेत ते मांडतो मी नाही 8-10 विषय वगैरे नाही सभापती महोदया चालू करावी अशी मागणी आपल्या माध्यमातून सरकारकडे करतो आणि बोलण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो बोलला ते संसदीय कार्यपद्धतीला धरून नाहीये म्हणून आपण निवड फक्त इकडे व्यक्ती नाही पण चेअर आहे नाही मी त्यांना चेअर वरती पण आपण बोलणार आहे म्हणून इकडे रेकॉर्डवर सभापती महोदय मुळामध्ये राहता कामा नाही आणि म्हणून आपण सन्मान्य सदस्यांनी पण दिलगिरी व्यक्त केली पाहिजे मग दिलगिरी व्यक्त करा आणि विषय करा हे काहीच नाही ना कारण शेवटी हे बघा प्रश्न तो व्यक्तीचा नाहीये त्या चेअरचा आहे नाही वाईट आहे पण आपली दिलगिरी व्यक्त करा कशासाठी सभापती महोदय हे कामकाजातून काढलं पाहिजे ज्या पद्धतीने ते बोललेत आणि असं हे जर चाललं असेल ताई आपल्या माध्यमातून पण मी हे म्हणणार नाही पण तुम्ही थोडा असं जर बोलणार नसाल ते दोन्ही बाजूनी होते ना आमच्या पण काही काही वेळी भावना ते दुखवले जातात ह्याचा अर्थ आम्ही निषेध करतो आम्ही हे फाडतो हे होता का माने सभापती महोदय आता हे पहा मला असं वाटतं की तुम्ही इथे माझा निषेध केलेला आहे ते मी सगळं सभागृहातल्या कामकाजातून काढून टाकते आणि तुम्ही जे वर्तन केले आहे सभागृहामध्ये त्याच्याबद्दल मी उद्या दिवसभर तुम्हाला बोलायला देणार नाहीये हा माझा निर्णय आहे आणि तो तुम्हाला मान्य करायला लागेल तुम्हाला काय बोलायचं ते तुम्ही बोला तुम्ही या ठिकाणी या चेअरचा अपमान केलेला आहे तो फक्त माझा अपमान नाहीये सभागृहाचा अपमान आहे आणि त्याची तुम्हाला जाणीव नाहीये तो आता बोलायला मिळणार नाही तुम्हाला चला नाही तर मार्शलला बोलून बाहेर काढायला लागेल चला निलय नाईक काय नाही दोन्ही मंत्री बसलेले आपली पण ही नैयक्तिक जबाबदारी आहे की आपण त्यांना थांबवणं गरजेचं होतं म्हणजे इकडे आम्ही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बोलावं म्हणजे एक वेगळ्या तिरस्काराने हा हेतू नाहीये पण आपण दोघांपैकी कोणी उभं राहायला तयार नाहीये हे चुकीचं आहे ना माझी विनंती आहे की विनंती आहे की आपण देखील सरकारच्या वतीने 2 मिनिटं या विषयावरती बोलणं यासाठी गरज आहे की आपण सर्व मिळून घेऊन आपण हा चेअरचा मान आपण ठेवलं पाहिजे मंत्री महोदय 1 मिनिट तरी तुम्ही बोललं पाहिजे या विषयावर सभापती महोदया झालेल्या गोष्टीबद्दल मी सरकारच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि या संदर्भातले आवश्यक त्या सूचना या वरिष्ठांकडून त्यांना देण्यात येतील असं आपल्याला आश्वासित करतो